नमस्कार, वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, कचरा संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट यासाठी यंत्रणा ही कार्यान्वित असतेच, मात्र तरीही स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक परिसर, सोसायटी किंवा घर या स्तरावरती जर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला तर स्वच्छता कार्याला नक्कीच हातभार लागणार आहे. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली तर ओल्या कचऱ्याचा बहुतांश प्रश्न जो आहे निकाली लागू शकेल. विचार करा आणि त्यानुसारच कृती करा. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवण्यात आलेल्या स्वच्छता कार्यांचा आढावा या वार्तापत्रात घेतोय. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर. सप्तशृंगगड प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाची विशेष स्वच्छता मोहीम. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनएफडीसीकडून आयोजित स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेमध्ये जळगावच्या ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार, बेस्ट एक्सलन्स अवॉर्डनं सन्मानित. ग्रामसेविकेच्या प्रयत्नातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील धरणगाव हगणदारीमुक्त. पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनाऱ्यांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळच्या वतीनं निर्मल सागर तट अभियान राबवण्यात येणार. आणि छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं शेवगावामध्ये स्वच्छता अभियान. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तशृंगगड प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे ग्रामस्थांच्या सहकार्यानं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. या शुभारंभाच्या वेळी पंचायत समिती सभापती आशा पवार, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी टी सोनवणे, भूपेंद्र बेडसे, श्री सप्तशृंग निवासिनी देवस्थानचे विश्वस्त नाना सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य पल्लवी देवरे, सरपंच सुमन सूर्यवंशी, उपसरपंच गिरीश गवळी आदी मंडळी उपस्थित होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यावसायिकांना कापडी पिशव्या आणि कचरा कुंड्यांचं वाटप करण्यात आलं. श्रीयुत राधाकृष्णन आणि श्री शंभरकर यांनी स्वतः स्वच्छता उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला. मोहिमेअंतर्गत स्त्री शक्ती महिला बचत गटातर्फे प्रत्येक स्टॉलवरती प्लास्टिक मुक्तीचा संदेश देणारे प्लास्टिक बोर्ड्स लावण्यात आले. तसंच बचत गटानं ग्रामपंचायतीला ना नफा ना तोटा तत्वावरती कापडी पिशव्या तयार करून दिल्या आहेत. माजी उपसरपंच संदीप बेणके यांनी 5,000 कापडी पिशव्या मोहिमेसाठी भेट दिल्या. ग्रामपंचायतीतर्फे 15,000 पिशव्या आणि 50 कचरा कुंड्यांचं वाटपही झालं. व्यावसायिकांचे प्लास्टिक न वापरण्याबाबत प्रबोधनही यावेळी करण्यात आलं. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात येईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. स्वच्छता मोहिमेसाठी टोल नाका ते चांदणी चौक, चांदणी चौक ते पहिली पायरी, चांदणी चौक ते मुंबादेवी, पहिली पायरी ते दाजीबा महाराज, पहिली पायरी ते मुंबई चौक आणि शिवालय ते मुंबादेवी अशा 6 भागांमध्ये स्वतंत्र पथक नेमण्यात आलं होतं. पथकामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्लास्टिक एकत्रित करण्यासाठी 3 ट्रॅक्टर्स आणि 1 घंटा गाडीची व्यवस्था करण्यात आली होती. गटविकास अधिकारी कार्यालयातील 86, तहसील कार्यालयातील 40, विश्वस्त मंडळ 55, वनविभाग 7 आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील 5 कर्मचाऱ्यांसह 200 नागरिकांनी प्लास्टिक कचरा एकत्रित करण्याच्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. उद्योजक आणि व्यावसायिकांनी तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात असं आवाहन यावेळी करण्यात आलं. सप्तशृंगगड राज्यातील आदर्श पर्यटन स्थळ व्हावं यासाठी ग्रामपंचायत आणि श्री सप्तशृंग निवासिनी देवस्थाननं एकत्रित येऊन प्लास्टिक मुक्तीची मोहीम राबवावी आणि महिन्यातील 1 दिवस निश्चित करून त्या दिवशी नागरिकांच्या सहकार्यानं प्लास्टिक कचरा एकत्रित करण्यात यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी केलं. ते म्हणाले, प्लास्टिक एकत्र करून नाशिक महापालिकेस प्रक्रियेसाठी देणं शक्य होईल. महापालिका, जिल्हा परिषद आणि प्रशासन यात सामंजस्य करार करून ग्रामपंचायतीतील उत्पन्नाचं साधनही उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांनी प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वीपणे राबवल्यास गडाचा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी प्रशासनाकडनं सहकार्य करण्यात येईल असंही ते म्हणाले. श्री शंभरकर यांनी भाविकांना आकर्षित करण्यासाठी आणि गडाचं पावित्र्य राखण्यासाठी प्लास्टिकवरती पूर्णतः बंदी आवश्यक असल्याचं सांगितलं. सर्वांनी मिळून निश्चय केल्यास
गड प्लास्टिक मुक्त होईल आणि त्यातून चांगला संदेश पर्यटकांपर्यंत जाईल असंही ते म्हणाले. श्री सूर्यमौशी यांनी देवस्थानतर्फे प्रसादाचे लाडू यापुढे विघटनशील कागदामध्ये दिले जातील असंही सांगितलं. भक्तांना देखील गडावरती प्लास्टिक पिशव्या नेण्यास अनुमती दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून हेमांगिनी पाटील यांनी पदभार घेतल्यापासून कार्यालय आणि परिसरामध्ये साफसफाईला सुरुवात झाली. इमारती खालच्या मोकळ्या जागांमध्ये उभी करण्यात आलेली जप्त करण्यात आलेली वाहनं क्रेननं उचलून बाजूच्या भूखंडावरती ठेवण्यात आली. त्याचसोबत तो परिसरातील कचरा काढून स्वच्छही करण्यात आला. तसंच कार्यालयामध्ये देखील स्वच्छता ठेवण्याच्या सूचना पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कळंबोली लोह पोलाद मार्केट कमिटीच्या प्रशासकीय भवनामध्ये पनवेल प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयाला जागा देण्यात आलेली आहे. पनवेल प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत पनवेल, पेण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे चार उपप्रादेशिक कार्यालये येतात. तीन जिल्ह्यांचं कामकाज या ठिकाणी चालतं. त्याचबरोबर पनवेल उपप्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत चार तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाच्या वेळी जास्त वर्दळ असते. जागा अपुरी असल्यानं प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागतं. त्याचबरोबर जप्त केलेली वाहनं आजूबाजूला उभी करण्यात आलेली होती. काही वाहनं तर इमारतीच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत अक्षरशः सडत पडली होती. त्यामुळे अधिकारी तसंच आरटीओची वाहनं उभी करण्यासाठी जागाच नव्हती. याशिवाय अडगळीत टाकलेल्या या वाहनांमुळे स्वच्छताही दिसत नव्हती. त्यामुळेच हिमांगिनी पाटील यांनी सर्वप्रथम ही वाहनं हटवण्याच्या सूचना दिल्या. तसंच इमारतीचा हा परिसर सफाई कामगारांच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेबद्दल या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. त्याचबरोबर स्वागतही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते. यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. हा सहभाग वाढावा यासाठीच केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेमध्ये जळगावच्या ओजस्विनी कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी जयश्री बारीव, विद्यार्थी विजय बारी यांनी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या दोन वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म बनवल्या. या दोन शॉर्ट फिल्मला अवघ्या महाराष्ट्रातनं बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड प्राप्त झालाय. स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत देशभरातील 4,500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जयश्री बारी हिनं स्वच्छता की ओर एक कदम तर विजय बारी यांनी खुद बदलो भारत बदलेगा या विषयावरील शॉर्ट फिल्म्स तयार केल्या. अजिंठ्या चौफुलीजवळील एका रेस्टॉरंटमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी नाश्ता करताना त्यांच्याकडून घाण केली जाते. मात्र त्याच ठिकाणावरनं मार्गस्थ होत असलेल्या दोन विद्यार्थ्यांकडनं ती घाण स्वच्छ केली जाते. पुरस्काराबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचा केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, ओजस्विनीचे प्राचार्य अविनाश काटे, प्राध्यापक योगेश लहाने, प्राध्यापक पुरुषोत्तम घाटोळ यांनी नुकताच सत्कार केला. पंढरपूरमधील गादेगाव इथं संत निरंकारी मंडळ शाखा पंढरपूर आणि साथ संगत गादेगाव यांच्या वतीनं निरंकारी सत्संगाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. यावेळी गादेगाव इथं ग्रामस्वच्छता अभियान देखील राबवण्यात आलं. या ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सर्व निरंकारी सेवादल, बंधू भगिनी आणि सर्व निरंकारी महात्म्यांनी सक्रिय असं योगदान दिलं. छत्रपती शिवाजी व्यासपीठ, मुख्य रस्ते आणि ग्रामपंचायत कार्यालय या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यावेळी डॉ विजय मुंडे यांचं सत्संग झालं. कार्यक्रमामध्ये गादेगाव ग्रामपंचायतीनं निरंकारी सत्संगासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल गादेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य शांतीनाथ बागल, डॉ अमित गंगथडे या सर्वांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी अनिल झुंजार, बीटी वाघमारे, श्रीरंग बागल, स्मिता भोसले, राजेंद्र भोसले, धैर्यशाली बागल, शरद कदम, रंगनाथ काळे, प्रमोद बागल, मंगल बागल, मारुती मस्के, संजय बागल, दत्तात्रय बागल, मंजुश्री बागल यांच्यासह सेवादल सदस्यांनी परिश्रम घेतले. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवरती जमा होणाऱ्या कचरा आणि प्लास्टिकमुळे किनाऱ्यांना कचराकुंड्यांचं अक्षरशः स्वरूप आलेलं आहे.
मात्र लोकसहभागातनं वर्सोवा समुद्र किनाऱ्याचं रूप पालटण्याचं काम सुरू असून त्यात आता ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेची साथ लाभली आहे. या संस्थेनं सामाजिक बांधिलकी म्हणून खास बीचवरील कचरा काढण्यासाठी ट्रॅक्टर आणि 9 कामगार उपलब्ध करून दिले आहेत. आतापर्यंत इथल्या बीचवरनं 50 लाख किलो कचरा काढण्याचा विक्रम केल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅक्टरचा शुभारंभ करण्यासाठी डॉ भारती लव्हेकर, के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर, नगरसेविका प्रतिमा खोपडे, वर्सोवा रेसिडेंट व्हॉलंटियर्स संस्थेचे अफरोज शहा, सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, अभिनेत्री पूजा बेदी, निर्माते सुभाष घई आणि इतर मंडळी उपस्थित होती. यावेळी समुद्रकिनारी 30 नारळाची मोठी झाडं देखील लावण्यात आली. या मान्यवरांसह व्हीआरव्हीचे कार्यकर्ते, पालिका कर्मचारी, एआयपीएमएचे 8 कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन सुमारे 10,000 किलो कचरा काढला. तसंच इथला 2.8 किलोमीटर जो बीच आहे त्या बीचवरती जमा होणारं प्लास्टिक आणि इतर कचराजन्य पदार्थ यांच्यावरती पुनर्प्रक्रिया करण्याचा विचार असल्याचं एआयपीएमए संघटनेचे हरेन संघवी यांनी सांगितलं. या मोहिमेला पालिका आयुक्त अजोय मेहता आणि पालिकेचे के पश्चिम विभागानं सहकार्य केलं असून यांनी पालिकेकडनं 1 ट्रॅक्टर, 2 जेसीबी आणि 18 कामगार उपलब्ध करून दिले आहेत. जागतिक पातळीवरती दखल घेतल्या गेलेल्या या स्वच्छता मोहिमेचा 80वा हा सप्ताह होता. गेले 79 आठवडे दर शनिवारी आणि रविवारी ही मोहीम सुरू होती. मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं 200 कार्यकर्ते वर्सोवा बीच स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील धारणगाव ग्रामसेविका वनिता वरपे यांच्या सातत्यपूर्ण अशा प्रयत्नांमुळे हागणदारीमुक्त असं गाव झालेलं आहे. महिला असूनही पहाटे ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी वरपे यांनी केलेले प्रयत्न ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. वनिता वरपे या 2003 ग्रामसेविका पदावरती सोनारी इथे रुजू झाल्या. आपलं बाळ 6 महिन्याचं असूनही रुजू होताच त्यांनी गाव हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी त्यांनी अनेकदा रात्रीच्या ग्रामसभा देखील घेतल्या, मात्र त्यांच्या प्रयत्नांना मर्यादित असं यश आलं. मात्र त्याचवेळी त्यांनी एकतरी गाव पूर्णतः हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय सोडला. धारणगाव इथे जून 2016 रुजू झाल्यानंतर त्यांनी या समस्येकडे प्राधान्यानं लक्ष दिलं. त्यावेळी 192 पैकी 81 कुटुंबांकडे शौचालय होतं. बैठका घेतल्यानंतर नागरिक शौचालय बांधण्यासाठी होकार देऊ लागले, मात्र कृती काही होत नव्हती. त्यावर गुड मॉर्निंग पथकाची कल्पना त्यांनी सुरू केली. त्यासाठी गावातील महिला आणि पुरुषांना त्यांनी एकत्रही केलं. स्वतः वनिता पहाटे 3:30 उठून घरातली कामं करत 5:30 गावात पोहोचायच्या. उघड्यावरती विधीसाठी जाणाऱ्या लोकांना गाठून त्यांना गुलाबाचं फूल दिलं जायचं. समोरच्या व्यक्तीला या प्रकाराची चीड आल्यास शौचालय लवकर बांधलं जातील याच हेतूनं त्यांनी महिला पथक पुरुषांना आणि पुरुष पथक महिलांना गुड मॉर्निंग करेल अशी नामी शक्कल देखील लढवली आणि त्यात त्यांना अक्षरशः यशही आलंय. या पथकाद्वारे उघड्यावरती विधीसाठी जाणाऱ्यांचे फोटो देखील काढले जायचे, त्यामुळे नागरिक आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त करत होते. मात्र त्यांच्याकडे वनिता यांनी दुर्लक्ष केलं. हे सर्व सुरू असताना ग्रामस्थांचं प्रबोधनही त्या करत होत्याच. अखेर ग्रामस्थ शौचालय बांधण्यासाठी तयार झाले. मी वनिता नामदेवरपे, ग्रामसेवक धारणगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. या धारणगावमध्ये ओडीएफ करताना ग्रामस्थांचं सहकार्य लाभलं. तसंच ओडीएफमध्ये गुड मॉर्निंग पथक राबवताना सरपंच, महिला सदस्य यांचंही मला सहकार्य लाभलं. त्याच्यामुळे लवकरात लवकर हे गाव हागणदारीमुक्त झालं. आशाबाई काळे यांच्यासारख्या गरीब महिलेला प्रसंगी सर्व सहकार्य करून प्रत्येक घरात शौचालय होईल याची खबरदारी त्यांनी घेतली. सरपंच जिजाबाई शेळके, जयाबाई वाळेकर, उपसरपंच दीपक क्षीरसोदे यांनी त्यासाठी चांगलंच सहकार्य केलं. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी देखील वनिता यांना सातत्यानं प्रोत्साहन दिलं. गावातील वयोवृद्ध शिक्षक भालचंद्र पाटील यांच्याकडे कागदपत्र नसल्यानं ते शौचालय बांधू शकत नव्हते. ग्रामपंचायतीनं स्वतःचं नवं शौचालय बांधण्याऐवजी त्यांची नूतनीकरण करून उरलेल्या रकमेत गुरुजींचं शौचालय बांधण्याचा निर्णयही घेतला.
हागणदारी मुक्तीच्या निमित्तानं गाव एकत्र आल्यानं करवसुली 100% झाली आहे. गुड मॉर्निंग पथकाचं काम संपल्यानंतर वसुलीचं काम केलं जात असे. गावानं लावलेल्या 100 पैकी 75 झाडं जगवली आहेत. मार्च अखेर हागणदारी मुक्त झालेलं हे गाव आता विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी पुढे सरसावलेलं आहे. मालवण शहरातील प्लास्टिक कचऱ्याची समस्या लक्षात घेता पालिकेच्या आरोग्य प्रशासनानं प्लास्टिक मुक्तीचा जणू विडा उचललाय. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक मुक्त शहर ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणीही करण्यात येईल असं आरोग्य सभापती अप्पा लुडबे यांनी सांगितलं. मालवण पालिका सभापती दालनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये लुडबे यांनी ही घोषणा केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, पंकज साधी, गणेश कुशे आदी मंडळी उपस्थित होती. शहराला प्लास्टिकनं वेळखा घालू नये यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीनं हे सकारात्मक पाऊल उचलण्यात आलंय. मालवणमध्ये पर्यटन वाढत असताना पर्यटकांना प्लास्टिकची समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. पालिकेनं प्लास्टिक बंदी मोहीम राबवली मात्र त्याची ठोस अंमलबजावणी झाली नसल्यामुळेच प्लास्टिक वापराचं प्रमाण वाढलंय. त्यामुळेच मालवण शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी 1 मेपासून शहरात पूर्णतः प्लास्टिक बंदीचं कडक धोरण अवलंबण्यात आलंय. या बंदीमध्ये नागरिकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करून प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन करताना लुडबे यांनी व्यापारी बांधवांनी 1 मेपासून प्लास्टिक बंदी सहकार्य करावं असं देखील सांगितलं. व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्या आणि तत्सम दैनंदिन वापरातील प्लास्टिक वस्तूंसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी 1 मे तारीख निश्चित करण्यात आल्याचं लुडबे यांनी सांगितलं. रत्नागिरीतील आकर्षक समुद्र किनाऱ्याकडे पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी किनाऱ्यांची स्वच्छता होणं गरजेचं आहे. याच उद्देशानं महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे गेल्या 17 सप्टेंबरपासून निर्मल सागर तट अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छतेसोबतच सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात आलं असून त्यासाठीचं साहित्य देखील उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सागर किनारी असलेल्या ग्रामपंचायतींना सहभागी करून घेतलं असून जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींकडे किनाऱ्यांची स्वच्छता सोपवण्यात आली आहे. संत गाडगेबाबा निर्मल ग्राम योजनेच्या धर्तीवरती सागरी मंडळातर्फे जिल्ह्यातील 10 बंदरांवरती गेल्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये निर्मल तट अभियान राबवण्यात आलं होतं. या अभियानाचा प्रारंभ जागतिक सागर किनारा स्वच्छता दिनाचं औचित्य साधून करण्यात आला. या उपक्रमामध्ये पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाधिकारी प्रदीप पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा उत्स्फूर्त असा सहभाग होता. यात 14.83 घनमीटर कचरा देखील गोळा करण्यात आला. परिवहन, पर्यटन आणि पर्यावरण या 3 बाबींपासून सागरी विकास साधणं हा या अभियानामागचा मुख्य हेतू होता. त्यामुळे यापुढे देखील हे अभियान सुरु ठेवण्यात आलंय. यात सागरी किनाऱ्यालगतच्या महाराष्ट्रातील 76 ग्रामपंचायतींचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलाय. जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सागर तट व्यवस्थापन समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींचं सागर किनाऱ्याप्रमाणे अ+, अ आणि ब अशा 3 श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आलंय. महाराष्ट्र सागरी मंडळाकडनं या ग्रामपंचायतींना श्रेणीनुसार अनुक्रमे 20, 15 आणि 10 लाख अशी रक्कम पहिल्या वर्षी देण्यात येणार आहे. यापैकी 75% निधी परिवहन आणि पर्यटनदृष्ट्या आवश्यक बाबींवरती खर्च करावा लागणार आहे. उर्वरित 25% निधी तटव्यवस्थापन, जलवाहतूक, जलपर्यटनविषयक प्रशिक्षण, जागृती आणि कौशल्य विकासावरती खर्च करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 40% निधी या 26 ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलाय. सागर तट व्यवस्थापनच्या सर्व समित्यांना अभियानाचा कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आलाय. त्यावरून अंतिम जिल्हा आराखडा तयार केला जाईल. शेवटी राज्य सागर तट विकास आराखडा बनवून तो मंजुरीसाठी सागरी मंडळाकडे पाठवला जाणार आहे.
महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय कुमार त्यागी यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत अभियान आणि डिजिटल पेमेंट जनजागृती अभियानाअंतर्गत इथल्या बाळासाहेब भारदे विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीनं नुकतंच स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. कॅप्टन भाऊसाहेब शिंदे, प्राचार्य गोरख बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 70 छात्रांनी शालेय परिसर तसंच नगर रोड ते पंचायत समिती रोड या भागातील रस्ते आणि परिसराची स्वच्छता केली. या सप्ताहामध्ये हे छात्र जलसाक्षरता अभियान तसंच रस्ता सुरक्षा अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छता, पाणी बचत, कॅशलेस व्यवहार या संदर्भात जनजागृती करणार असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. मंडळी, तुम्ही जसे तुमच्या हक्कांबद्दल जागरूक असतात तसंच तुमच्या जबाबदाऱ्याही तुम्ही पेलायला हव्यात. स्वच्छ भारत आणि स्वच्छ परिसर राखण्यामध्ये तुम्ही देखील तुमचा खारीचा वाटा हा उचलायलाच हवा. तुम्ही किंवा एखादी समाजसेवी संस्था तुमच्या परिसरामध्ये असं स्वच्छतेचं कार्य जर करत असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याचा समावेश या वार्तापत्रामध्ये नक्की करून घेऊ. आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता, वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, मुंबई 400030. याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होईलच पुढील शनिवारी सकाळी 9:30. नमस्कार. Thank you.